दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचं गोराळा धरण फुटल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांचा मोठा संभ्रम निर्माण झालाय. तसंच ही अफवा पसरल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं धरणाची पाहणी केली. त्यानंतर गोराळा धरण सुरक्षित असल्याचा खुलासा त्यांनी केलाय. जळगाव जामोदचं या गोराळा धरण हे 100% मातीचं धरण आहे आणि या धरणाला एका बाजूला फूट पडली आहे की जे आपण पाहू शकता की त्याचा पूर्ण भरावा होऊन गेलाय. या धरणाच्या खाली जी आहे 30 ते 35 गाव आहे जळगाव जामोद तालुक्यातील. जळगाव जामोद तालुक्याचं जे मुख्य ठिकाण आहे ते पण धरणाच्या खाली आहे. या अशा ही धोक्याच्या परिस्थितीमध्ये जर धरणाची अशी स्थिती आहे तर खालचे गाव निश्चितपणे प्रभावित होतील, त्यामुळे पूर्ण गावातील जनजीवन विस्कळीत होईल. सोबतच या भरावाच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही आणि आता आपण पाहत आहे की एवढी सर्व धोक्याची स्थिती असताना जर खालच्या परिस्थिती जर उद्भवली तर निश्चितपणे लोकांच्या दृष्टिकोनातून आणि तालुक्याच्या दृष्टिकोनातून भयावह स्थिती 100% निर्माण होईल. तर एबीपी माझाने या घटनेचा रियालिटी चेक थेट गोराळ इथे जाऊन केलाय, पाहूयात. बुलढाणा जिल्ह्यात काल जळगाव जामोद तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे सर्वच नद्या नाले तुडुंब भरले आहेत. या ठिकाणी जळगाव जामोद शहरापासून 7 किलोमीटर असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे गोराळा धरण आहे. आपण या ठिकाणी आहोत. हे धरण अक्षरशः कालच्या पावसामुळे एका कॉर्नरनी एका साईडनी हे फुटलेलं आहे. आपण बघू शकता दृश्यांमध्ये की हे धरण हे 100% मातीचं धरण आहे आणि जवळपास 20 ते 25 वर्ष जुनं हे धरण आहे आणि हे माती ह्या धरणाच्या भिंतीची माती ही वाहून गेली आणि या ठिकाणून आता मोठा पाण्याचा प्रवाह हा जळगाव शहराकडे जात आहे. दोन्ही बाजूनी या ठिकाणी हे माती कालच्या पावसामुळे वाहून गेली आणि त्यामुळे ह्या धरणाचा हा साईडचं बाजू ही फुटलेली आहे. या ठिकाणची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे ह्या धरणाबद्दल आता साशंकता निर्माण व्हायला लागलेली आहे. हे 100% मातीचं धरण आहे आणि त्यामुळे गावातील नागरिकांना सुद्धा आता भीती पसरायला लागली आहे. जळगाव जामोद शहरात सुद्धा या फुटलेल्या भिंतीच्या बाबतीत बऱ्याचशा अफवा पसरत आहेत. जवळपास हे 15 ते 20 वर्षापूर्वीचं धरण आहे, परंतु अद्यापही जलसंपदा विभागाने या धरणाबद्दल सुरक्षिततेबद्दल किंवा या धरणाच्या लिकेजेसबद्दल अद्यापही कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, गोराळा धरण, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.